गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील शेतकऱ्याने पीक संरक्षणासाठी तुरीच्या सभोवताल लाकडी खुटे ठोकले होते. तुरीची मळई करण्यासाठी तार आणि खुटे काढण्यासाठी म्हणून शेतकरी शेतात गेला असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. मृत शेतकऱ्याचं नाव सोमनाथ शुकनाथ इस्टाम राहणार चेकपिपरी असं आहे. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. PSI मोगरे, पोलीस कर्मचारी वंदीराम पाल, जाधव शांताराम पाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचं शव विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आणण्यात आलं. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलीस करत आहेत.